मार्गम येथील रमेश सामंत यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. माणगाव येथील रमेश सावंत यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्रालयासमोरील आत्मदहन पूर्व शेवटचे उपोषण सुरू केलंय. गेली 6 वर्ष अनधिकृत इमारत कार्यवाही व त्या प्रकरणी भ्रष्ट व्यक्ती लोकसेवक व अधिकारी यांचे निलंबन व कायद्यास अनुसरून कारवाईसाठी संपूर्ण सावंत कुटुंबीय आपल्या चिमुकली सहित उपोषणास बसले आहेत. मात्र या उपोषणातही न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा रमेश सावंत यांनी दिलाय. आम्ही गेली 6 वर्ष अनधिकृत इमारत संदर्भ कारवाई होण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा, विभागीय त्याचप्रमाणे माननीय मंत्री महोदयांपर्यंत आम्ही न्यायासाठी लोकशाही पद्धतीने लढत आहोत. त्या पद्धतीने आमच्या सगळ्या सुनावण्या झालेल्या आहेत, निर्णय झालेले आहेत, आदेश झालेले आहेत. तरीसुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई त्या अनधिकृत इमारतीवर झालेली नाही. त्याचप्रमाणे कार्यरत सरपंच आणि उपसरपंच यांचं निलंबन करण्याचा अहवाल विभागीय प्रशासनाकडे गेलेला आहे. त्याप्रमाणे 20 तारखेला सुनावणी झालेली आहे. ह्या लोकशाही पद्धतीने आम्ही 6 उपोषणं गाव प्रशासनापासून माननीय मुख्यमंत्रीपर्यंत केलेले आहेत. त्याचप्रमाणे एकदा आत्मदहन करण्याचाही प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत माणगावसमोर केलेला आहे. ह्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराला तलाठी, त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक व्यवस्थापक आणि विद्युत वितरण अशा अनेक कार्यालयांनी हातभार लावलेला आहे. विद्युत वितरणाने खोटी कागदपत्र देऊन त्याला इलेक्ट्रिसिटी दिली, त्याचप्रमाणे जिल्हा बँक व्यवस्थापकाने चुकीची कागदपत्र देऊन आता आमच्या सामायिक जमिनीवर 12 लाखाचा बोजा चढवला. त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी आज ह्या बँकांवर कारवाई करण्यासाठी करत नाही आहेत. अशा पद्धतीचा हा सार्वजनिक एकत्र येऊन सगळ्या कार्यालयांनी एकत्रित येऊन केलेला हा भ्रष्ट कारभार आणि त्या भ्रष्ट कारभारासाठी ज्या व्यक्तींनी मदत केली किंवा ज्या अधिकाऱ्यांनी किंवा लोकसेवकांनी ज्यांनी ह्याला हातभार लावलेला आहे त्या सर्वांवर कारवाईसाठी आमचं हे शेवटचं उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत. 6 उपोषणं झाल्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की पुढल्या 15 ते 20 दिवसांमध्ये जर आम्हाला संबंधित आमच्या ग्राह्य आणि कायद्यास अनुसरून मागण्या जर आमची पूर्तता नाही झाली तर हे आमच्या बसलेले सर्व कुटुंब आम्ही मंत्रालयासमोर शेवटचं म्हणजेच आत्मदहन हे आम्ही पाऊल उचलू आणि त्यासाठी ह्या सर्व यंत्रणा किंवा कार्यालय किंवा व्यक्ती आणि लोकसेवक हे जबाबदार राहतील. तरी आजच्या या उपोषणादरम्यान माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट होऊन त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा.